सहसमाचार वृत्तवाहिनीच्या श्री गणेश दर्शन 2018 आयोजनाच्या निमित्ताने लघु उद्योजक मोहन केदार यांच्या निवासस्थानी आमची टीम पोहोचली. मोहन केदार मूळचे मराठवाड्यातले, उपजीविकेसाठी खोपोलीत वास्तव्यास असणारे केदार कुटुंबियांची नाळ अजूनही मराठवाड्याशी जुळली आहे हेच गणेशोत्सवाच्या देखाव्यावरून स्पष्ट होत आहे. शेतकरी समृद्ध व्हावा, परंतु तो कसा याचे सादरीकरण देखाव्यातून स्पष्ट केले आहे. श्री गणेशा माझ्या जन्मभूमीला अर्थात मराठवाड्याला हिरवाईने, गोधनाने, जलयुक्त शिवाराने परिपूर्ण कर अशी प्रार्थना जणू या उत्सवाच्या माध्यमातून केली आहे. गेल्या 9 वर्षापासून हा गणपती उत्सव करत आहे. मी तसा इथे 25 वर्षापासून स्थायिक आहे. आणि विशेष म्हणजे यावर्षी जे आपल्याकडे सर्व म्हणजे थर्माकोल असतात किंवा ह्या ज्या गोष्टी बंदी असतात त्याचा पुरेपूर इको फ्रेंडली कसा करता येईल याच्या माध्यमातून आपण हा एक साजरा केलेला आहे गणपती उत्सव. की कुठेही कुठलंही प्रदूषण होऊ नये, प्रदूषण मुक्त असा गणपती आपण हे केलेला आहे.